शगुन कलेक्शन दिग्रस 50 वर्षाच्या HAKI हजी अब्दुल करीम इस्माईलच्या यशस्वी सेवेनंतर नवीन स्वरूपात शगुन कलेक्शनचा शुभारंभ झालाय। शगुन कलेक्शनच्या नवीन रेडीमेड शोरूम रूमला अवश्य भेट द्या। मेन्स वेअर, किड्स वेअर, लेडीज वेअर, शूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, साडी, हँडलूम मिळण्याचे एकमेव ठिकाण शगुन कलेक्शन, मेन लाईन दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। 2024 यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील अदृश्य शक्ती यावेळी भावना गवळींना साथ देणार का? 5 वेळा निवडून आलेल्या खासदार भावना गवळी यांना 2024 लोकसभा निवडणुकीकरिता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी करिता कडवी झुंज देण्याची वेळ प्रथमच आली। 2-3 दिवसांमध्ये सर्व उमेदवारांची नावे जाहीर होणार असून भाजपच्या मनाविरुद्ध पक्षश्रेष्ठी निर्णय घेऊन खासदार भावना गवळींच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे। पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी लोकसभा लढण्यास नकार दिल्यानंतर व शिवसेना शिंदे गट व भाजपाजवळ संजय राठोड यांच्यासारखा दुसरा तुल्यबळ हुकमी एक्का उमेदवार नसल्याने खासदार भावना गवळी यांच्याशिवाय गत्यंतर नाही। गेल्या 25 वर्षापासून खासदार भावना गवळी निवडून येण्याचे खरे कारण म्हणजे अदृश्य शक्ती। भावना गवळी यांच्या विरोधात आजपर्यंत तुल्यबळ उमेदवार उभे ठाकले असताना सतत भावना गवळी यांचाच विजय होत आहे। याचे मुख्य कारण म्हणजे विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या जवळच्या नेत्यांची बंडाळी। भाषणे जोरात द्यायची, प्रचार जोरात करायचे, परंतु निष्ठा भावना गवळी यांच्यावर असणारे विरोधी पक्षातील नेते छुप्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत छुप्या पद्धतीने मदत करून आपला उमेदवार कसा पडेल याचे गणित ठरवून भावना गवळींना निवडून आणायचे। याच बळावर खासदार भावना गवळी यांनी मनोहरराव नाईक, हरिभाऊ राठोड, माणिकराव ठाकरे यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव केला। आजपर्यंत विरोधी पक्षातील अनेक नेते पक्षहित बाजूला ठेवून खासदार भावना गवळी यांना मदत करायचे, तर या उलट खासदार भावना गवळी यांच्या स्वपक्षातील एका नेत्याला भावना गवळी पराभूत व्हायला पाहिजे असे वाटत असताना सुद्धा स्वपक्षातील नेत्याच्या हालचालीवर पक्ष नजर ठेवून असल्याने त्याचा फरक भावना गवळींना कधीच पडला नाही। आता मात्र 2024 निवडणुकीमध्ये भावना गवळी विरुद्ध संजय देशमुख यांचा सामना आहे। भावना गवळी यांच्यासोबत भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत आहे, तर संजय देशमुख यांच्यासोबत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट आहे। 2024 निवडणुकीत संजय देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या आघाडी पक्षातील नेते यावेळी अदृश्य शक्तीचा वापर करणार काय हे तर वेळच सांगेल। तर खासदार भावना गवळींना पराभूत करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या स्वपक्षातील नेत्याचे स्वप्न पूर्ण होणार काय याकरिता 4 जून 2024 ची वाट बघावी लागेल। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश तिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।